झी 24 तास एक पाऊल पुढे। अभिनेता संजय दत्तच्या बातमीने याविषयी एक ब्रेकिंग न्यूज येते आहे। संजय दत्तच्या शरणागतीचं काउंटडाऊन सुरू झालेला आहे। अवघ्या काही तासांमध्ये संजू बाबा आता जेलमध्ये जाणार। उद्या टाडा कोर्टात संजय दत्तची शरणागती, संजय दत्त टाडा कोर्टात शरणागती पत्करण्याची दाट शक्यता आहे। संजय दत्तच्या शरणागतीचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे। अभिनेता संजय दत्तनं येरवडा जेलमध्ये शरणागतीची परवानगी मागणारा अर्ज दाखल केलेला होता, मात्र तो अर्ज आता मागे घेतलाय। त्यामुळे उद्या संजय दत्तला टाडा कोर्टात समोरच शरण यावं लागणार आहे। संजय दत्तला दिलेली शरणागतीची मुदत उद्या संपती आहे, त्यामुळे संजय दत्तला उद्यापर्यंत शरण यावंच लागेल। संजय टाडा कोर्ट समोर शरण आला तर त्याला कुठल्या जेलमध्ये पाठवायचं याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। संजय दत्तला मुंबईतला आर्थर रोड, नवी मुंबईतील तळोजा, ठाणे, नाशिक आणि पुण्यातील येरवडा जेल यापैकी कुठल्याही एका जेलमध्ये पाठवलं जाण्याची शक्यता आहे, मात्र तो निर्णय उद्याच होईल। आत्ता मात्र निश्चितपणे संजय दत्त कुठल्या जेलमध्ये जाणार याविषयी कुठलीही ठोस माहिती उपलब्ध होत नाहीये, मात्र उद्या संजय दत्तला शरण यावं लागणार आहे, कारण संजय दत्तच्या शरणागतीची मुदत उद्या संपते आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उद्या कोणत्याही परिस्थितीत सिने अभिनेता संजय दत्त याला तुरुंगात जावं लागणार आहे आणि न्यायालयात त्याला उद्या शरण व्हावं लागेल। संजय दत्तने जो अर्ज न्यायालयात आज केला होता तो त्याने विथड्रॉ केलेला आहे, त्यामुळे आता कायदेशीरदृष्ट्या त्याच्याकडे आता कुठलाही पर्याय नाही। अर्थात सिने अभिनेता संजय दत्त तुरुंगात गेल्यानंतर त्याच्या माफीकरता शिक्षेत माफी मिळावी म्हणून तशा प्रकारची विनंती न्यायालयाला करू शकतो। झी 24 तास एक पाऊल पुढे।